ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत नेवासा येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीचं पंढरीकडे प्रस्थान. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथाचं जन्मस्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी पायी वारी पालखी दिंडीचं गुरुवर्य हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत शनिवार दिनांक 25 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सदर दिंडीत 500 वारकऱ्यांचा समावेश आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैसखांब मंदिराचे निर्माते वैकुंठवासी हभप बन्सी महाराज तांबे यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या या पालखी दिंडीचे हे 53वे वर्ष आहे. दिंडी प्रस्थानापूर्वी माऊलींच्या चांदीच्या पादुकांचं व पैसखांबांचं हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात पूजन करण्यात आले. डोक्यावर माऊलींच्या पादुका घेऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष व टाळा मृदुंगाचा गजर करत प्रदक्षिणा घालण्यात आल्या. संत ज्ञानेश्वर वसाहतीत दिंडीच्या पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी अॅडव्होकेट भागवतराव शिरसाट व अॅडव्होकेट शिवाजी शिरसाट यांच्या वतीनं दिंडीस अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर विखोना परिवारासह नेवासा मार्केट कमिटी परिसर येथे दिंडीचं उत्स्फूर्त स्वागत होऊन दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान झाले. दिंडीमध्ये पाण्याचे 3 टँकर डॉक्टर करणसिंह घुले यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पण फाऊंडेशनच्या वतीनं मोफत रुग्णवाहिका कार्यरत केली असून 3 ट्रॅक्टरचा समावेश आहे. प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा.